साहब, आबा साहब, आबा साहब, आबा साहब, आबा साहब उठा। बघा तसे नशे दूध पोहून पडले तुमचे वडील, भानावर आणा त्यांना। काय अवस्था केली या बिचारीची। मंदाकिनी बाई, आपण इथे थांबायला नको, यांना घेऊन बाहेर जाऊया। ताई प्लीज, आपण बाहेर जाऊया। चल बाहेर जाऊ। आबासाहेब, आबासाहेब, हे घ्या। ताई शांत हो, काय झालंय ते सांगाल का? हे बघा, मी तुमच्या सोबत आहे ना, फक्त काय झालंय ते सांगा मला। असं नुसतं म्हणून काय होणार आहे? खरंच हिच्या सोबत असतीस ना तर असा बावळटासारखा प्रश्न विचारलाच नसतास। म्हणजे इथे नक्की काय झालंय हे सांगायला ज्योतिषाला बोलवायचं का आता? हे सगळं बघून कळतंय की तुझ्या सासऱ्याने अन्याय केला या गरीब मुलीवर। तोंडाला आवर घाला मंदाकिनी बाई। तुझ्या सासऱ्याला आवरला असतं ना तर आज ही वेळच आली नसती। काय समजतात काय ते स्वतःला? हा गोर गरिबांच्या मुलींना अन्नाला लावलं म्हणजे काय गुलाम झाल्या त्यांच्या? काय वाटेल ते करू शकतात त्यांच्या बरोबर? माझे मामाजी असं वागणं शक्यच नाहीये। आणि कोणत्याही साक्षी पुराव्याशिवाय त्यांच्यावर केलेले असले घाणेरडे आरोप मी ऐकून घेणार नाही। ठीक आहे, मग रीत सर पोलीस चौकशीच होऊन जाऊ दे। बोलवा पोलिसांना, तेच शोधून काढतील सगळे साक्षी पुरावे आणि बघतील काय करायचंय ते। काय मंडळी, हे असलं नेतृत्व आहे तुमचं? कुंपण शेत खायला लागले की इथे? ते काही नाही, ताबडतोब पोलिसांना बोलवा, मीडिया बोलवा। हे बघा, तुम्ही मामंजींना चांगले ओळखता। मंदाकिनी बाई त्यांच्यावर जे आरोप करताय तसं ते वागू शकत नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे। तेव्हा आततायीपणा न करता आपण त्यांची जागे होण्याची वाट बघूया। आता तेच सांगतील नक्की काय घडलंय। ठीक आहे, पण या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागेपर्यंत मी इथून हलणार नाही। मी आले होते सर्जेरावांची माफी मागायला इथे, पण आता त्यांना नाक घासायला लावीन त्यांच्या या कृत्याबद्दल। मंडळी, धुमाळ साहेबांना ताबडतोब इथे बोलून घ्या, त्यांच्या कानावर हे सगळं गेलंच पाहिजे। सर्जेरावांचं काय करायचं याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील आता। आबासाहेब बसा। तर मंडळी, काल रात्रीला जो प्रकार घडला या मागचं सत्य नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण इथे जमलेले आहोत। मंडळी, आपल्या आबासाहेबांच्या चांगुलपणाबद्दल मी नव्यानं बोलण्याची गरज नाही आहे, पण हे जे काही त्यांच्यावर आरोप होत आहे ते खेदजनक आहे। तेव्हा मी त्यांना डायरेक्ट विचारतो
आबासाहेब, तुमच्यावर हे जे गंभीर आरोप होत आहे याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? हे काय आडमुठे साहेब, तुम्ही तर कुंपणालाच विचारताय का रे बाबा? तू शेत खाल्लंयस का? ठीक आहे मंदगिरी भाई, आता तुम्ही म्हणताय सा तर आम्ही पहिला प्रश्न कस्तुरीबाईंनाच विचारतो. कमाल करताय तुम्ही धुमाळ साहेब, घडलेल्या प्रकाराबद्दल कोणालाही जाब विचारायची गरजच काय म्हणते मी. तुमच्या कार्यकर्त्यांनी बघितलंय हिची काय अवस्था झाली होती ते. शिवाय आबासाहेबांचा मुलगा आणि सून सत्याची बाजू घेण्याबद्दल ओळखले जातात. मंदाकिनी बाई, तुम्ही दोघांना त्यांची बाजू मांडण्याची संधीच देत नाही आहात. म्हणजे एका अर्थाने तुम्ही पक्ष कार्यकारिणीच्या कामामध्ये व्यत्यय आणताय, त्याची जाणीव आहे ना तुम्हाला? अंगाशी देवेने अगदी बरोबर बोलला तुम्ही. दोन्ही बाजूंची पडताळणी झाल्या बिगैर ही समितीच काय, जगातलं कुठलं बी न्यायालय ना निर्णयापर्यंत पोहोचणार नाही. आता अजून काय ऐकून घ्यायचं बाकी आहे धुमाळ साहेब? काल जे घडलं त्याची प्रत्यक्षदर्शी म्हणून मी साक्ष देते. काल रात्री आबासाहेबांची माफी मागण्यासाठी काही कार्यकर्त्यांना घेऊन मी त्यांच्या फार्म हाऊस वर गेले होते, तर तिथे हे मद्य पिऊन धुंद पडले होते. आणि ही बिचारी कस्तुरी उद्ध्वस्त अवस्थेत स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. आबासाहेबांकडून चूक नाही, गुन्हा घडलाय, गुन्हा. आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी विनंती करते मी. आणि ते शक्य नसेल तर निदान या बिचाऱ्या कस्तुरीची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी आबासाहेबांनी तिच्याशी लग्न करावं अशी मागणी करते मी. बस मंदगिरी भाई, हा मी ऐकून घेतोय म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, वागू नका. काल रात्री जे काही घडलं ते जरी आवाजने आठवत नसलं तरी मी ह्यो सर्जेराव असला वांगाळ काम कधीच करू शकत नाही असा आमचा आमच्यावरचा विश्वास आहे. आणि ही गोष्ट इथे उपस्थित असलेले 99% लोक सांगतील, आपलं शिर हातावर घेऊन सांगतील. इच्छारा समदेस नाही, पण राहता राहिला प्रश्न ह्या कस्तुरीला न्याय मिळून देण्याचा. तुमच्या हट्टापायी आम्ही एक वेळ राजीनामा देऊ आणि ह्या कस्तुरीला जिंदगीवर पोसू. नुसतं पोसून काय होणार आहे आबासाहेब? एका अर्थी तुम्ही तिला आपली गुलाम बनवण्याचीच भाषा करताय. देव न करू, पण असंही होऊ शकतो. तुला पोचतोय अशी सबब पुढे करून हा माणूस अनेक वेळा हिचा गैरफायदा उठवेल. मंदगिरी बाई, याच्या पुढे एक शब्द बोलला तर काय करालो? साहेबांवर असे उलटे सुलटे आरोप करू नका. काय बोलतेस तू कस्तुरी? खरं तेच बोलतेय, तुम्ही म्हणताय तसं काय बी घडलेलं नाही. हे बघ, तुला कुणालाही घाबरायची गरज नाहीये. जे काही झालं ते खरं खरं सांग. हो, मी खरं तेच सांगते. आबासाहेबांनी माझ्यावर कोणता बी अन्याय केलेला नाही. काल जेव्हा ते मीटिंग मधनं परत आले तेव्हा आधीच उचकटलेले होते, मग एकलेच पीत बसले. त्यातच ते जेवायला वाढू का म्हणून विचारायला गेले, तर त्यांना म्हटलं माझ्याऐवजी तुम्ही चालायचं म्हणून. समजून
ते माझ्या अंगावर धावून आले. त्यांना असं अचानक कवळलेलं पाहून मी फार घाबरून गेले आणि म्हणून मी मोठमोठ्याने रडत होते. बस एवढंच घडलंय. आमच्या आबासाहेब देव माणूस आहेत, देव माणूस. अरे तर तुम्ही सांगा, आपल्या मालकाची अशी झालेली गत कुठल्या बी चाकऱ्याला बघवाल का? म्हणजे आबासाहेबांनी तुमची काय बाय बोलू नका, ओ जीभ जडल तुमची. आबासाहेब आमचे अन्नदाते आहेत. तुम्ही शांत व्हा. चला, म्हणजे आबासाहेबांनी या अबलेवर कोणताही अतिप्रसंग केलेला नाही. मंदाकिनी बाई, तुम्ही आबासाहेबांच्या राजीनाम्याची केलेली मागणी ही समिती फेटाळून लावित आहे. आबासाहेब निर्दोष तर आहेतच, पण त्यांची पक्षातील पद अजूनही अबाधित आहे असं मी जाहीर करतो. एकदाचे आबासाहेब सुटले बघा. काय बोलतेस तू कस्तुरी? खरं तेच बोलते, आबासाहेबांनी माझ्यावर कोणता बी अन्याय केलेला नाही. पण तसं बी सुटणार होतेच, आमासनी खात्री होतीच की आबासाहेब असं वांगा काय वागणार बी नाही. देवेनी काय झालं? संग्राम, काहीतरी गडबड आहे. ही कस्तुरी खोटं बोलतीये. नक्की काय म्हणायचं तुम्हाला? संग्राम, मला असं वाटतंय की समिती समोर तिने जी काही साक्ष दिली ती खोटी आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आबासाहेबांनी तिच्यावरती अतिप्रसंग केलाय? मला असं नाही म्हणायचंय संग्राम. काल रात्री आपण आलो तेव्हाचं दृश्य आठवा, कस्तुरीची ती अवस्था आठवा. फक्त जीवाच्या भीतीने घाबरलेली नव्हती ती. तिचं ते रडणं हातबलतेच सर्वस्व गमावल्याचं होत. संग्राम, खोलीतलं ते दृश्य, तिचा तो अवतार, ते सगळं. देव्यानी, जसं दिसतंय तसं नसतंय हे तुम्हासनी पण चांगलंच ठाव आहे. तुम्हासनी जे दिसलं ना तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतायसा. आबासाहेबांवर सरळ सरळ आरोप करतायसा, कळतंय ना तुम्हासनी? संग्राम, परिस्थितीकडे कितीही कानाडोळा केला तरी सत्य बदलणार आहे काय? बस देव्यानी, सत्य हेच आहे की आबासाहेब असलं वंगाळ कधी बिवागणार नाहीत. आबासाहेबांविरुद्ध आम्ही एक सबूत बी ऐकून घेणार नाही, सांगून ठेवतो. मलाही असली घाणेडे आरोप करण्याची हौस नाहीये संग्राम. आणि तसं असत तर हे सगळं मी सगळ्यांसमोर बोलले असते. पण माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की कस्तुरीने दिलेली साक्ष खोटी होती. प्रकरण तिच्या जीवावर बेतलेलं नाहीये. पण मला हेच कळत नाहीये की खोटी साक्ष देण्यामागे नक्की कारण काय, ह्या सगळ्यामागे काय हेतू तिचा. कस्तुरीबाई, काल रात्री रागाच्या भरात नशेच्या धुंदीत आम्ही तुमच्याशी वाईट वागलो, आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमची माफी मागतो.
नाही म्हणजे एवढं समज होऊनही तुम्ही आमच्या बाजूने उभे राहिलात, सत्याच्या बाजूने उभे राहिलात, आमचं नाक कापण्यापासून आम्हाला तुम्ही वाचवलं, समजांच्या मोहरा आम्हाला निर्दोष ठरवून कस्तुरीबाई तुम्ही आमच्यावर लई मोठा उपकार केलाय. नाही खरं तेच सांगतोय, अहो असल्या बाबतीत खरं बोलायला भी हिंमत लागती आणि ती तुम्ही दावली. मनापासून आम्ही तुमची माफी मागतो. साहेब असं नका म्हणू. साहेब खरं सांगू म्हणजे म्या काल जी समजांच्या मोहरा साक्ष दिली ना ती खोटी होती साहेब. काय साहेब काल अच्छा कस्तुरीबाई संधी गावली म्हणून जास्त शहाणपणा कर नगस. आता इथल्या इथं मुंडी पिरगळून ठेवे. काल आम्ही धुंदीत होतो नशेत होतो म्हणून वाचली. अगं आम्ही जरास नरमाईने चुकलो म्हणून का आमच्या छातावर चढून बसतील होय का? हो साहेब तसं नाही. तुमची नाचक्की करायचं येतो नाहीये माझं. खरं तेच सांगते साहेब. मग समजांचे मोहरे वेगळे सांगितलंस ते कशा पायी? साहेब हो ते मीठ खाल्लंय तुमचं मानलं जाते आहे तुम्ही आमचे साहेब. तुमच्या इज्जतीचे समजांचे मोहरे वाबडे कसं काय काढणार मी साहेब. म्हणून काल्या मिठाला जागून तुमची इज्जत वाचवली साहेब. एकच विनंती साहेब साहेब मला द्याय द्या साहेब मला द्याय द्या साहेब. कस्तुरीबाई काल जे काही घडलं ते जरी आम्हाला आठवत नसलं तरी तुम्ही म्हणताय म्हणून आजपासून तुमची जबाबदारी आमची आणि ती जबाबदारी आम्ही उचलली म्हणून समजा आम्ही तुम्हाला आसरा देऊ जो आमचा समुदाय आहे. सर्जेराव विखे पाटलाचा सबूत एक तुकडा. आजपासनं तुम्ही इकडे राहायचं. कस्तुरी ही कशा पायी आली इकडं? आऊ साहेब ह्या आमच्या देवी आणि बाई घरातली चार कामं करणं जड झालं तुम्हासनी की आराम करायची उर्मी आली आहे. आऊ साहेब सुनबाई नाही आम्ही येऊन आलो.